नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वर्डच्या इंटरफेस संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत वर्डचा इंटरफेस जेव्हा तुम्ही ओपन करतात तर त्यावेळेला अशा पद्धतीचा तो दिसत असतो यामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये इथे तुम्हाला हे ऑप्शन्स दिसत असतात या ऑप्शन्सला क्विक ऍसेस टूलबार असं म्हटलं जातं आणि हे जर तुम्हाला क्वीक टूल टूलबार हा कस्टमाइज करायचा असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्ही ऑप्शन्स चेंज करू शकतात क्विक बार मध्ये तुम्हाला रेग्युलरली जे काही ऑप्शन्स महत्त्वाचे आहेत ते ऑप्शन्स तुम्ही इथून सेट करू शकतात इथे मला जर क्विक प्रिंट हे ऑप्शन घ्यायचं असेल तर मी या ऑप्शनवरती क्लिक करेल क्लिक केल्यानंतर क्विक प्रिंट हे ऑप्शन इथे आलेलं तुम्हाला दिसेल त्यानंतर अजून काही कमांड्स मला ऍड करायच्या असतील तर मोर कमांड्स या ऑप्शनवरती मी क्लिक करून या कमांड्स इथे सेट करू शकतो तर यामध्ये तुम्हाला ज्या कमांड्स इथून हव्या असतील त्या कमांड्स तुम्ही इथून सिलेक्ट करू क्विक क्वीक मध्ये महत्वाच्या अत्यंत आवश्यक ज्या गोष्टी असतील त्याच गोष्टींचा इथे समावेश असतो आवश्यकता असेल तर तुम्ही यामध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन्स हवं आहे त्या ऑप्शनवरती डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर ते ऑप्शन्स इथे ऍड झालेलं तुम्हाला दिसेल फॉर एक्झाम्पल ऍड टेबल मला ऑप्शन हवं असेल तर याच्यावरती मी डबल क्लिक करेल डबल क्लिक केल्यानंतर इथे ऍड टेबल हे ऑप्शन आलेलं असेल हे आल्यानंतर ओके या ऑप्शनवरती मी क्लिक करेल क्लिक केल्यानंतर हा टेबल तुम्हाला इथे आलेला दिसेल हा टेबल आणि हा आयकॉन तुम्हाला नको असेल तर त्यावेळेला पुन्हा एकदा कस्टमाइज क्विक असेस टूल बार याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून ते ऑप्शन्स रिमूव्ह करायचे आहेत क्विक प्रिंट मी रिमूव्ह करतोय त्यानंतर टेबल जो आहे तो टेबल मला इथून रिमूव्ह करायचा आहे रिमूव्ह करण्यासाठी मोर कमांड्सवरती मी जाईल मोर कमांड्सवरती गेल्यानंतर या ऍट टेबल ला सिलेक्ट करेल सिलेक्ट केल्यानंतर रिमूव्ह या ऑप्शनवरती क्लिक करेल क्लिक केल्यानंतर तो टेबल इथून रिमूव्ह झालेला असेल नंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करेल अशा पद्धतीने क्विक टूल बार हा या ठिकाणी मॅनेज करायचा आहे धन्यवाद